गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. बातमी पावसाची. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सून आणखी मजबूत होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. शुक्रवारी 11 जूनपासून गोव्यासह कोकण किनारपट्टीला पाऊस झोडपून काढणार आहे. पावसाचा हा धडाका सुमारे आठवडाभर सुरू राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर बंगालच्या उपसागराच्या आणि आसपासच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 24 तासात ते अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. 11 जूनपासून पाऊस मुंबई आणि गोव्यासह कोकण किनारपट्टीला झोडपून काढणार आहे. सुमारे आठवडाभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्तर आणि दक्षिण गोव्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. 40 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान मुंबईत दाखल झालेला मान्सून आपलं रौद्ररूप दाखवत असतानाच आता मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे 4 दिवस मुंबईत धुवाधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येते. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या 4 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.